पारितोषिक असतो. आणि तसंच काहीसं प्रयत्न डॉक्टर योगेश भोंडकर सरांनी केलेला आहे, त्यांचं आपण मनापासून कौतुक करूया. आणि विकेट हॅट्रिकसाठी षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तरीच मी म्हटलं विरोधी पक्षाला कसे काय 500 रुपये. चला नक्कीच आपण मैदानामध्ये वळूया, जिथे मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. कर्जत वन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड फर्स्ट, प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. पेन संघाला सलामीचे 2 फलंदाज आपण मैदानामध्ये पाहू शकाल. प्रीतम पाटील आणि सचिन नाईक. यस, प्रीतम पाटील, सचिन नाईक हे सलामीचे 2 फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. समोर आहे कर्जत संघ, ज्याच्याकडून गोलंदाजी करणार डॉक्टर निलेश. कोण विसरणार यांची मागच्या सामन्यामधली बहारदार गोलंदाजी, कोण विसरणार यांची फलंदाजी 67 मला तर वाटतं 63 धावांची बहारदार, 65 धावांची बहारदार खेळी डॉक्टर निलेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एक षटकामध्ये 1 रन देऊन 1 विकेट मिळवण्याचा एक जबरदस्त कारनामा त्यांच्या माध्यमातून. परंतु आत्ता संघ समोर उभा आहे पेन, त्यांच्या विपक्ष कशा पद्धतीने खेळ करतायत हे पाहणं फार गरजेचं. सामना मात्र दमदार होणार यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार आहे प्रॅव्हलिन इनकडून डॉक्टर निलेश. हलक्या हातानं डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला गेला, एकच धाव मिळणार. आणि या एक धावेच्या माध्यमातून श्री गणेशा होतोय धावसंख्येचा विदाऊट लॉस 1 रन. आपण बरेचसे डॉक्टर आहेत, एकार्थी नावानं आपण इथे संबोधतो आहोत सगळ्या डॉक्टरांना सर, परंतु आज ते डॉक्टर नाही आहेत, आज ते मैदानावर सगळे खेळाडू आहेत. आपण जेव्हा त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊ तेव्हा वेगळं असतं चित्र, आणि आत्ता सध्या ते आपल्यासाठी एक खेळाडू आहेत. आपण डॉक्टर निलेश यांना पाहणार आहोत आणि समोर आहेत फलंदाज सचिन. येस, मागच्या सामन्याचा आपला मॅन ऑफ द मॅच चुकून आमच्याकडनं राहिला गेलाय, मिळणार सर, थोडीशी आमच्याकडनं गफलत झाली त्याबद्दल क्षमस्व. गोलंदाज तयार आहे, आपण पाहिलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु मिस टायमिंग शॉट केला गेला, बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाही. येस, सुंदर गोलंदाजी आपल्याला निलेश, डॉक्टर निलेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दर्जेदार फलंदाजाला उभं ठेवणं पॉवर प्लेच्या षटकामध्ये एवढं सोपं नसतं. मोठा फटका खेळला यावेळेला निलेश, याच्या गोलंदाजीवर आक्रमण झालं आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला चौकार. गोलंदाज आपण निलेश याला पाहू शकाल, षटका चौकार जरूर लगावला गेलाय या बॉलमध्ये. आणि टीमचं टोटल जर आपण पाहिलं 5 धावा होत आहेत विदाऊट लॉस. फलंदाजी करत असलेला संघ आहे पेंट संघ. कर्जत तालुका आणि पेंट तालुका यांच्यामध्ये क्रिकेटचा संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळतोय. खूप उंच उडालाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतोय, सेफ लँडिंग होते चेंडूची, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते याच दरम्यान. आणि या 2 धावांच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येचा जर विचार केला 7 धावा 7 रन्स विदाऊट लॉस, फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. डॉक्टर निलेश सर हे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील, खूप चांगली ऑलराऊंडर परफॉर्मन्स प्रभावित केले प्रेक्षकांना त्यांनी आजच्या दिवसामध्ये. यस, गोलंदाज सज्ज आहे. ओ, आवाज स्वीट साऊंड जरूर आला गेला होता, परंतु नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते डॉक्टर निलेश यांच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी अफलातून प्रदर्शन करत असताना आज प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये घर करणारा हा ऑलराऊंडर परफॉर्मन्स डॉक्टर निलेश. यावेळेला मोठा फटका खेळला जातोय, यस इट इज टेकन, विकेट इज गॉन. आणि इथून आपण पाहू शकता पहिल्या विकेटचा खात्मा होताना पाहायला मिळाला पेन संघाचा. अरे कोण कहता?
सामन्यांचा आपण मॅन ऑफ द मॅच राहिलेलो आहे, तो कॉल करतो मी डॉक्टर प्रशांत. 46 धावांची बहारदार खेळ करणारा एक जबरदस्त खेळाडू आणि दोन विकेट सुद्धा प्राप्त केलेले आहेत. मी डॉक्टर प्रशांत सरांना विनंती करेन या सर आणि आपला पारितोषिक घेऊन जायचं आहे. खूप चांगला खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल आणि यानंतर आवाज ऐकायला पण परशुराम पाटील सरांचं थँक्यू. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यात येत आहे आणि हे पारितोषिक मिळालंय डॉक्टर प्रशांत. दोन सामन्यांमध्ये तब्बल 101 धावा, पहिल्या सामन्यात 57 आणि दुसऱ्या सामन्यात 44 अशा मिळून 101 धावा या फलंदाजाने जमवल्यात. सन्मान केला जाणार कर्तृत्वाचा, सन्मान केला जाणार आजच्या दिवसातील सामर्थ्यवान खेळीचा. डॉक्टर प्रशांत दोन सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी करत संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेले डॉक्टर प्रशांत यांना केलं जाईल सन्मानित. पुन्हा एकदा सामन्याकडे दुसरं षटक, सुरेख चेंडू, डॉक्टर संजीव ऑन बॉलिंग मार्क. जबरदस्त फटका, लाजवाब फटका, ईट का जवाब पत्थर से. पहिला चेंडू सुरेख टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आला हा दणदणीत षटकार. डॉक्टर प्रशांत जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आणि तसंच प्रदर्शन मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच असणारे खेळाडू डॉक्टर प्रीतम पाटील. वेल प्लेड प्रशांत सर. डॉक्टर प्रीतम ऑन स्ट्राइक. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. टोटल एफर्ट्स 100% प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून. दोन धावा निश्चित वाचवले आपल्या संघासाठी. डॉक्टर जी एस यांच्याकडून सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. निश्चित दोन धावा वाचवल्या, दोन धावा मिळाल्या. मात्र त्याच दरम्यान डॉक्टर प्रीतम पाटील यांना क्रॉस बॅटेड मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. फुल टॉस चेंडू सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून हा आला पॅवेलियन मध्ये दणदणीत चौकार. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा 19. फुल टॉस, चुकीला माफी नाही. सलग जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात डॉक्टर प्रीतम यांच्या बॅटमधून. फुल टॉस चेंडूला मिडविकेटच्या डोक्यावरून भिरकावून दिलं षटकारासाठी आणि या शेवटच्या चेंडूवर आलेल्या षटकारानिशी धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 षटकानंतर 1:25. डीजे फलकावर धावा लागल्यात 25. याच दरम्यान निवेदन, पेन संघासाठी ATM खुलं केलं जात आहे. डॉक्टर योगेश बोंडकर सर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये आणि षटकार हॅट्रिक साठी रुपये 500. पाणी मैदानात पाण्याची व्यवस्था करायची. डॉक्टर प्रीतम बहारदार खेळी साकारताना आपण मैदानात पाहतो आहोत. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं
हे मैदान फलंदाजांना पोषक आहे. बाउंड्रीज शॉर्ट आहेत आणि चेंडू एकदा बॅटवर आला की चेंडू सलर सीमा पार जातोय. तिसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय डॉक्टर सिद्धेश. डॉक्टर अमोल पाटील साईकवर असणार आहे. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन चेंडू स्लिप मध्ये जातोय. दरम्यान एक धाव पूर्ण होते. एका धावेनं धावसंख्या जाऊन पोचते 26 वर. तिसरं षटक सुरू होत आहे. 13 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावर 12 सरासरीने 26 धावा लागतायत. खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू सुरेख फटका आणि मिडविकेट क्षेत्रात आला एक दणदणी चौकार. थँक यू डीजे. प्रीतम ऑन फायर. जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन. बॅटची आउटसाइड एज. वन बाउन्स यष्टी रक्षकापर्यंत चेंडू पोहोचला. क्रॉस बेटेड मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 15 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावफलकावर धावा लागल्या 30 म्हणजे 12 सरासरी कायम. अप्रतिम चेंडू स्लोवर बंट कटर टाकला होता आणि इथं फलंदाजाला चकवत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन बिसावला. पुन्हा एक निर्धाव चेंडू. 4 चेंडूंचा या षटकातील खेळ संपलाय. येणारे 8 चेंडू आणि या 8 चेंडूंवर किती धावा जमवणार फलंदाजी करणारा संघ. कोणतं आव्हान. समोर टाकलेला चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षकाने टिपलाय. अप्रतिम झेल. डॉक्टर जी एस यांनी टिपला हा झेल आणि अंत झाला डॉक्टर प्रीतम यांच्या पारीचा. डीजे डॉक्टर आदित्य नवीन फलंदाज. सुरेख फटका क्रॉस बॅटेड स्ट्रेट ड्राईव्ह आपण म्हणू. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या धावेसाठी निघाल्यात. एकेरीला डायरेक्ट हिट आहे पंचांकडे अपील. एकेरीला दुहेरीत दुहेरीला तिहेरीत रूपांतर करत या 3 धावा मिळाल्या शेवटच्या चेंडूवर आणि धावफलकावर धावा लागल्या 33. 3 षटकांचा खेळ संपतोय. 11 सरासरीनं 33 धावा धावफलकावर लागल्यात. 2-33 आउट होणारे बॅट्समन आहेत डॉक्टर प्रीतम आणि डॉक्टर सचिन. सलामीवीरांची जोडी मैदानातून परतली आहे. डॉक्टर अमोल ऑन स्ट्राईक. लास्ट स्कोर इन प्रोग्रेस. डॉक्टर किसन शेवटचं षटक घेऊन डॉक्टर किसन सज्ज होत आहेत. धावफलकावर धावा लागल्या 33. 6 चेंडूंच्या या पूर्वार्धामध्ये जास्तीत जास्त धावा जमून मोठं आव्हान ठेवावं लागणार आहे पेन संघाला ते कर्जत संघासमोर. कारण कर्जत संघ हा ही मातब्बर संघ. फलंदाजीची ताकद असणारा हा संघ. या दोन मातब्बर संघांमध्ये हा संघर्ष चाललाय अस्तित्वासाठी. सुरेख चेंडू आउटसाइड द ऑफस्टंप टाकलेला हा चेंडू अनसर्टन्टी ऑफ कॉरिडोर असं म्हटलं जातं त्या क्षेत्रात पडून चेंडू फलंदाजाला चकून यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली शेवटच्या षटकाची. पुन्हा एकदा सुरेख चेंडू
आउटसाइड द ऑफ स्टंप असणारा हा चेंडू, धावबादची संधी, डायरेक्ट हिट आणि धावबाद डॉक्टर अमोल धावबाद होत आहेत. प्रत्येक क्षण आणि प्रत्येक क्षणाचा महोत्सव कसा करायचा ते महाराष्ट्रीयन लोकांकडून शिकावं. महाराष्ट्रीयन संस्कृती जगाला प्रेरणा देणारी आणि महाराष्ट्रीयन लोकसंगीत हे जगाला थिरकायला भाग पाडणार असं लोकसंगीत इथं वाजवतोय डीजे. थँक्यू. चला पुन्हा एकदा सामन्याकडं. चार चेंडूंचा पूर्वार्ध बाकी राहिलाय. धाव फलकावर धावा आहेत 36-33. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन डॉक्टर किसनकडून. दोन चेंडू आतापर्यंत हाताळलेत, एकही धाव दिलेली नाहीये. एखादं मोठं आयोजन करायचं असेल तर तत्पूर्वी नियोजन करावं लागतं आणि या स्पर्धेचं एवढं जबरदस्त आयोजन ज्या सर्व मंडळींनी केलंय यांना खऱ्या अर्थाने मनापासून मी धन्यवाद देईन. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा सर्वत्र पोहोचवली जाते. शॉर्ट पिच चेंडू क्रॉस बॉटेट फटका, तितकंच अप्रतिम क्षेत्रक्षण, एक धाव मिळते. तीन चेंडूंचा खेळ संपलाय, धाव फलकावर धावा लागल्या 34. सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, अप्रतिम क्षेत्रक्षण, जबरदस्त क्षेत्रक्षण. प्रोफेशनल क्रिकेटर्सनाही लाजवेल असं क्षेत्रक्षण इथं आपण पाहतोय. हा जज्बा आहे, हा जोश आहे, हे जुनून पाहतोय आपण मैदानात. क्रिकेटचा खुमार अनुभवताना डॉक्टर्स मंडळींना आपण इथे पाहतोय. सुरेख फटका, आउटसाइड द ऑफ स्टंप टाकलेल्या चेंडूला पिक केलं आणि सरळ भिरकावून दिला 6 धावांसाठी. आला मिड विकेटच्या डोक्यावरून दणदणीत षटकार आणि धावसंख्येने झेप घेतली 41 वर. धावसंख्या जाऊन पोहोचले 41 वर. शेवटचा चेंडू बाकी. आउटसाइड द ऑफ स्टंप टाकलेला हा चेंडू, व्हाईटचा इशारा पंचांचा, एक धाव मिळते आणि धावाच्या स्वरूपात फलंदाजही बाद होतोय. डीजे शेवटचा चेंडू, धावलकावर धावा 42. सुरेख फटका, 42 आणि 6 48, 49 धावांचं आव्हान असणार आहे. जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन, शैलीदार डावखुऱ्या फलंदाजाने लगावला हा खणखणीत षटकार डॉक्टर आदित्य याने आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 48 वर, विजयासाठी 49-10. 49 धावांची गरज असणार आहे. यमुना तीरे खोटी कुकी काढली.
यानंतरच्या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय मुरुड वर्सेस पनवेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. मुरुड वर्सेस पनवेल नेक्स्ट मॅच. नाणेफेकीसाठी यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये नाणेफेक केली जाणार मुरुड वर्सेस पनवेल संघाचे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय टॉससाठी यायचं आहे. मुरुड वर्सेस पनवेल या सामन्याची नाणेफेक केली जाणार आहे. पेन संघाने प्रथम फलंदाजी करत धावफलकावर धावा लगावल्यात 48 49 धावांचं आव्हान असणार आहे. बॅट्समन पाठवायचे आहेत. कर्जत संघाने आपले सलामीवीरांची जोडी मैदानात पाठवायची आहे. कर्जत संघ ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी करत सामना सहज आपल्या खिशात घातला होता. मात्र आता धावफलकावर धावा असणार आहेत 48 49 धावा कंपल्सरी चेसिंग. आणि कर्जत संघाकडून डॉक्टर निलेश आणि डॉक्टर किसन मैदानात. डॉक्टर निलेश यांनी आपल्याला मिळालेल्या जीवनदानांचा फायदा उचलत तब्बल 65 धावाची मॅरेथॉन पारी ज्यामध्ये 9 षटकार आणि 1 चौकार साकारली होती. तर डॉक्टर निलेश आणि 1 षटक 1 धाव आणि 1 विकेट. मुरुड आणि पनवेल यांच्या दरम्यान होणाऱ्या सामन्यामध्ये मुरुड संघानं टॉस जिंकलेला आहे. कोणतंही कार्य जर चिरंतर चालू ठेवायचं असेल तर त्याला संस्थेचं रूप द्या असं शाहू महाराजांनी सांगितलं होतं. आणि डॉक्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून हेच कार्य चिरंतन आणि अविरत सुरू आहे. भव्य उद्घाटनानंतर सर्व पाहुण्यांचा सन्मान रोपट्या देऊन करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून देण्याचा हा अतिशय सुरेख प्रयत्न
याच दरम्यान आपण पुन्हा एकदा मैदानाकडे वळणार आहोत. गेम वन दुसरं सत्र सुरू. 49 धावांचं आव्हान घेऊन कर्जत संघ मैदानात. पेन संघ गोलंदाजी मार्कवर रोशन पाटील. पेन संघाकडून पहिलं षटक. राउंड द विकेट गोलंदाजी. मागच्या सामन्यात सुरेख फटका, चेंडू हवेत आणि गली क्षेत्रात टिपला जातोय अप्रतिम झेल. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट, पहिला हादरा. डॉक्टर किसन चपारीचा अंत. चोवीस चेंडूमध्ये 49 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या डॉक्टर वैभव मैदानात जात आहेत. पहिल्या चेंडूवर पहिला झटका बसतोय. जबरदस्त गोलंदाजी, खांद्याचा अतिरिक्त वापर, गलीमध्ये सुरेख क्षेत्रक्षण. माझ्यामध्ये डॉक्टर आशीर्वाद तिथे क्षेत्रक्षण करतायत, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. 3 विकेट घेतल्या होत्या 5 धावा देऊन. अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू. आणखीन एक निर्धाव चेंडू, जोरदार अपील केलं होतं मात्र पंच तटस्थ. अतिशय जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आपण इथं गोलंदाज डॉक्टर रोशन यांच्याकडून पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिल्या चेंडूवर सफलता मिळाल्यानंतर रोखून ठेवलंय त्या फलंदाजाला ज्यानं 9 षटकार आणि 1 चौकाराची आतिषबाजी पारी खेळली होती या अगोदरच्या सामन्यामध्ये. आता मात्र फलंदाजीचा क्लास बघायला मिळतोय. स्क्वेअर कट पाहायला मिळाला, आला दणदणीत चौकार आणि या चौकाराने आपलं खातं उघडलंय डॉक्टर निलेश याने. 24 चेंडूमध्ये 49 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या संघाच्या धावफलकावर धावा लागल्यात 5. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. येणारे 21 चेंडूंमध्ये आवश्यकता असणार आहे ती 44 धावांची. एकोणीस चेंडूमध्ये 44 धावांची गरज. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू कट केला, एक धाव पूर्ण केली. एका धावेनं षटक पूर्ण होणार. धावफलकावर धावा लागणार 6. 1 विकेटच्या मोबदल्यात अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन डॉक्टर रोशनकडून. विजयाचं आव्हान 18 चेंडूमध्ये, गरज असणार आहे आता 43 धावांची. रायगड डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हा भव्य क्रिकेट कार्निवल. स्पर्धा 2021
अप्रतिम लाजवाब जबरदस्त आयोजन आणि या आयोजनामध्ये सर्वांचं जबरदस्त योगदान. पहिल्या षटकामध्ये या सामन्यात आल्यात एकूण धावा 6, विजयाचं आव्हान 49. आता गरज असणार आहे ती 18 चेंडूमध्ये 43 धावांची. मात्र मैदानात तळ ठोकून समजदारीचं क्रिकेट खेळतोय डॉक्टर निलेश आशीर्वाद मोकल, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये केली होती अप्रतिम गोलंदाजी. ते आशीर्वाद मोकल आपल्या गोलंदाजी मार्कवर. आपण आजच्या या स्पर्धेमध्ये डॉक्टर जैन यांच्या रूपानं 51 वर्षाचं सळसळतं तारुण्य अनुभवलं. ही सर्व मंडळी आपल्या नित्यक्रमातून वेळ काढून आज क्रिकेटच्या मैदानात आपलं कौशल्य दाखवत आहेत. आपल्या तारुण्यामध्ये अनेक स्पर्धा गाजवलेले हे खेळाडू मधल्या काळात क्रिकेटपासून दुरावले होते, पण पुन्हा एकदा ते मैदानात खेचून आणले गेले आहेत या स्पर्धेच्या रूपानं. सुरेख चेंडू आणि त्याच्यावर आला हा अप्रतिम फटका. हेलिकॉप्टर उडालं आणि सरळ पॅव्हिलियनवर येऊन धडकलं 6 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोचते डझनभर अंकामध्ये. धावफलकावर धावा लागतायत 1-12. पुन्हा एकदा चेंडू आउटसाइड ऑप्शन होता. बॅटची आउटसाइड एज घेऊन वाव, व्हाट अ कॅच. याच निलेशला मागच्या सामन्यामध्ये जीवनदान मिळालं होतं आणि त्याचा फायदा उठवत तब्बल 65 धावांची पारी. मात्र आत्ता नशीब साथ देत नाहीये. निलेशच्या पारीचा अंत होतोय आणि दबाव निर्माण होणार या विकेट निश्चित कर्जत संघावर. आशीर्वाद मोकल खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करून देतात, आपल्या संघाला शिरकाव करून देतात या सामन्यामध्ये. सुरेख चेंडू अप्रतिम फटका आणि चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षणाचा, मात्र चेंडू गेला 1 बाउन्स चौकार. धावफलक जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवर. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 चेंडूंचा खेळ संपतोय. धावफलकावर धावा लागतात 16. वैभवच्या बॅट मधून आला हा दणदणीत चौकार. पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली. निलेश डॉक्टर निलेश यांची जबरदस्त विकेट मिळाली. त्यानंतर मात्र वैभवच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. संमिश्र क्रिकेटचं प्रदर्शन आपण मैदानात पाहतो आहोत. क्षेत्ररक्षणात बदल. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू. चेंडू हवेत आहे, उंची घेतले चेंडूने. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, मात्र झेल काय टिपू शकले नाहीत. दरम्यान आल्या 2 धावा आणि या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 18. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. 2 चेंडूंचा खेळ या षटकातील बाकी असणार आहे. आतापर्यंत 12 धावा या षटकात आल्यात. 1 षटकार 1 चौकार आणि दुहेरी स्वरूपात 1 धाव आणि 1 विकेट. ती मात्र महत्वाची विकेट मिळवली आहे गोलंदाज आशीर्वाद याने. शॉर्ट पिच चेंडू आणि त्याचा घेतलाय खरपूस समाचार. मिड विकेटच्या डोक्यावरून आला हा दणदणीत षटकार. या 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 24. गरज आहे ती 49 धावांची.
24 चेंडू 49 धावा जी सरासरी अपेक्षित आहे ती अपेक्षित असणारी सरासरी आतापर्यंत राखण्यात यशस्वी ठरतोय फलंदाजी करणारा कर्जत संघ. शेवटचा चेंडू असणार आहे बाकी. धावफलकावर धावा लागल्या 24. बारा पॉइंट 25 ची सरासरी होती सामना सुरू झाला तेव्हा. आउटसाइड ऑफ स्टंप पंचांचा इशारा स्वैरचा आणि या अतिरिक्त धावफलकावर धावा लागल्या 25. विजयासाठी अजूनही गरज असणार आहे ती 13 चेंडू मध्ये 24 धावांची. फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून हे सामने लाईव्ह दाखवले जात आहेत. या स्पर्धेला उंची देण्याचं हे आयोजन जबरदस्त आयोजन स्पर्धा 2021 फुलटॉस चेंडून त्याच्यावर खेळलेला हा सुरेख फटका. धाव मिळाली एक. एका धावेनं दुसरं षटकही समाप्त होणार. धावफलकावर 13 सरासरीने 26 धावा लागत आहेत आणि विजयासाठी गरज असणार आहे आता इथून पुढे 12 चेंडू 23 धावांची. आशीर्वाद मोकल यांच्या या षटकात तब्बल 20 धावा कोठून काढल्या फलंदाजांनी. मात्र एक महत्वपूर्ण विकेट डॉक्टर निलेशच्या रूपानं याच षटकात आली. येणारे चेंडू असणार आहेत 12 आणि विजयासाठी 23 धावांची गरज. साडे 11 सरासरी राखावी लागेल जर या सामन्यामध्ये विजय संपादन करायचा असेल. गोलंदाज सचिन नाईक डावखुरा शैलीदार गोलंदाज आपल्याला इथं पाहायला मिळेल. अतिशय सुरेख गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये सचिनच्या माध्यमातून झाली होती. तोच सचिन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. गरज आहे 12 चेंडू 23 धावांची. सामना अटीतटीचा होणार. सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार. बॅटचे आउटसाइड आहे. चेंडू हवेत मात्र गली क्षेत्रक्षकापर्यंत चेंडू पोहोचत नाहीये. एक धाव मिळते. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतोय 27 वर. विजयाचं आव्हान 11 चेंडू 22 धावांवर. 11 चेंडू 22 धावा. 22 धावा 11 चेंडू. कोण जिंकणार? पेन की कर्जत? कर्जत की पेन? खोलवर टप्प्याचा टाकलेला हा चेंडू आणि हा चेंडू मात्र यष्टी रक्षकाला चकवून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी 22 स्वरूपात आलेला हा चौकार. नशिबाचा चौकार. धावफलकावर लागत आहेत. अजूनही 18 धावांची आवश्यकता असणार आहे. पुढे सरसावत क्रॉस बेटेड फटका खेळण्याचा प्रयत्न फसला फलंदाजाचा. निर्धाव चेंडू आला. नऊ चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. नऊ चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळतोय. कभी इधर तो कभी उधर. एक चौकार येतो नंतर निर्धाव चेंडू येतो. पुन्हा एकदा फलंदाजीच्या बाजूने झुकलेला सामना गोलंदाज खेचून आणताना पाहायला मिळतात. अप्रतिम चेंडू. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू कट होतोय. लेफ्ट आर्म गोलंदाजाला मिळणारा नॅचरल स्विंग त्याचा वापर इथं गोलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा फसतोय. निर्धाव चेंडू आणि गरज निर्माण होते 8 चेंडूवर 18 धावांची. 8 चेंडू 18 धावा. कर्जत संघ फलंदाजी करतोय. पाठलाग करतोय 49 धावांचा. अप्रतिम लाजवाब. आणखीन एक निर्धाव चेंडू. दरम्यान फलंदाज इथे विकेट बहाल करून परततोय आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात
डॉक्टर विकास मैदानात जाणार. सात चेंडू 18 धावांची गरज. अतिशय सुरेख गोलंदाजी डॉक्टर सचिन यांच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी डॉक्टर सचिन यांच्याकडून. यष्टीरक्षकाकडून झालेल्या चूक आणि त्यामुळे मी याला बाईचा चौकार वगळता हे षटक अप्रतिम हाताळलंय. पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवलंय. या गोलंदाजाचं कौतुक करणं रास्त आहे. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकात 6 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 20 धावा आल्यानंतर सामना हातातून जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर टिचून मारा करत 5 धावा आले या षटकात खरं तर, पण एकच धाव बॅटने आले, 4 धावा या बाईच्या स्वरूपात मिळाल्या. जबरदस्त गोलंदाजी डॉक्टर सचिन. 6 चेंडू 18 धावांची गरज. पण क्रिकेट आहे मित्रांनो, जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत निर्णय जाहीर करायचा नसतो, कारण सरड्यापेक्षाही रंग बदलतो तो हा खेळ क्रिकेटचा. आज आनंद लुटतायत सर्व डॉक्टर्स. दोन 2020 वर्ष साऱ्या जगासाठी एक महाभयंकर स्वप्न म्हणून आपण अनुभवलं आणि अशा या महाभयंकर स्वप्नाच्या वेळी खऱ्या अर्थाने संकटकाळी धावून येतो तोच खरा मित्र परमेश्वराच्या रूपानं धावून आलेले सर्व डॉक्टर्स यांना मी विनम्र अभिवादन करेन या स्पर्धेच्या निमित्ताने. कारण जेव्हा कठीण काळ येतो त्यावेळेला जो कामास येतो तोच खरा आपला मित्र असतो आणि ते मैत्रीचं नातं डॉक्टर्स मंडळीने जपलं. खऱ्या अर्थाने समाजाला संकट काळात त्यांच्या पाठीशी उभं राहून आरोग्याची काळजी घेणारी ही ईश्वरतुल्य मंडळी आणि त्यांचं हे जबरदस्त आयोजन. 6 चेंडू 18 धावा. कोण जिंकणार, पेन की कर्जत? गोलंदाज सज्ज डॉक्टर विक्रांत. पहिल्या चेंडूवर आलाय मोठा फटका आणि सामन्यात निर्माण केलाय रोमांच. गरज असणार आहे 5 चेंडूवर 12 धावांची. जबरदस्त फलंदाजी. पहिल्या चेंडूवर दबाव तंत्र, पहिल्या चेंडूवर मोठा आघात, पहिल्या चेंडूवर 6 धावा. समीकरण बदललं, समीकरण येऊन ठेपलंय 5 चेंडू 12 धावांवर. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज असणार आहे ते कर्जत संघाला. कोण जिंकणार, कर्जत की पेन? विक्रांत रोखू शकेल का या पुढच्या 5 चेंडूमध्ये 12 धावांच्या आत कर्जत संघाला, की कर्जत संघ या 12 धावा जमवून आपला विजय साकारेल? आउटसाइड द ऑफ स्टंप टाकलेला हा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू आणि त्याचा घेतला खरपूस समाचार. सलग आला दुसरा मोठा फटका आणि या चौकारणीशी 10 धावा 2 चेंडूवर जमवत सामन्यामध्ये शिरकाव केलाय फलंदाजी करणाऱ्या कर्जत संघानं. विजयासाठी 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असताना 2 चेंडूंवर वसूल केल्या 10 धावा. समीकरण आलं 4 चेंडू 8 धावांवर. विक्रांतच्या पहिल्याच 2 चेंडूवर डॉक्टर वैभव, वैभव वर्सेस विक्रांत. खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू हवेत, सुटलाय झेल. हा सुटलाय झेल की सुटलाय सामना हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. दरम्यान मिळाल्या 2 धावा. 4 चेंडूवर 8 धावांची गरज होती, आता 3 चेंडूवर 6 धावांची गरज असणार आहे. डॉक्टर प्रीतम इथे चूक करतायत. अगदी सोपा झेल, होम डिलिव्हरी होती मात्र नाकारली आणि 2 धावा दिल्या
तीन चेंडू सहा धावांची गरज, चेंडू आला बॅट वर आणि धोनी स्टाईल ने सामना संपवलाय डॉक्टर वैभव ने, आणि जल्लोष साजरा केला जातोय कर्जत संघाकडून। सहा चेंडू मध्ये अठरा धावांची गरज असताना दोन चेंडू राखत हा सामना आपल्या खिशात घातलाय संघ कर्जतनं। सेकंड करून बाहेर जायचंय दोन्ही संघांनी। नऊ चेंडू मध्ये एकोणतीस धावांची बहारदार खेळी, अनबीटन पारी खेळतोय डॉक्टर वैभव आणि मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय या सामन्याचा कर्जत संघाचे डॉक्टर वैभव। मॅन ऑफ द मॅच डॉक्टर वैभव। डॉक्टर निलेश ची विकेट गेल्यानंतर प्रेशर निर्माण केलं होतं पेन संघानं, मात्र ते जुगारून देत लाजवाब मॅरेथॉन इनिंग। नऊ चेंडू मध्ये तब्बल एकोणतीस धावा। डॉक्टर राऊत यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येईल मॅन ऑफ द मॅच डॉक्टर वैभव। हॅलो, अप्रतिम कामगिरी वैभव यांच्या माध्यमातून हॅलो डॉक्टर वैभव, एक मिनिट डॉक्टर वैभव, डॉक्टर वैभव, डॉक्टर वैभव प्लीज, डॉक्टर वैभव, हॅलो डॉक्टर वैभव यांनी अप्रतिम खेळी साकारली। डॉक्टर निलेश यांची विकेट गेल्यानंतर